मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बियविणारी या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार वीसमध्ये झालेली टी ई टी त्याच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे कारण आपल्याला माहीत आहे अगोदरच की या टी ई टीमध्ये भरमसाठ शुद्ध लेखनाच्या चुका झालेल्या होत्या काही प्रश्नसुद्धा चुकीचे होते आणि जी संस्था होती एजन्सी होती त्या एजन्सीने दिलगिरी केलेली आहे व्यक्त परंतु आता सर्व पाणी पुलाखालून निघून गेल्यानंतर सविस्तर घेव्यास जाणून प्रश्नपत्रिकेत चुका झाल्या आम्हाला माफ करा टी ई टी शिष्यवृत्ती परीक्षातील प्रकरण त्या बड्या एजन्सीने मागितली आहे अखेर माफी आणि केलेली आहे कबुली शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्थातच टी ई टीच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याची कबुली बड्या एजन्सीने दिली आहे एक वेळ माफ करा यापुढे आता परीक्षा घेताना कोणत्याही चुका होणार नाहीत अशी विनंती संबंधित एजन्सीने परीक्षा परिषदेकडे केली आहे आधी चूक करायची व पुन्हा सुधारणा करू असे म्हणणे हा एजन्सीचा अजब कारभाराचा नमुनाच म्हणावा लागणार आहे अशी चर्चा आहे परीक्षा परिषदेच्या परीक्षांचे सर्व कामकाज हे एजन्सीमार्फतच होते त्यावर परीक्षा परिषदेचे केवळ नियंत्रण असते राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती टी ई टी या चार परीक्षांचे कामकाज एकाच एजन्सीकडे आहे यासाठी वीस कोटी रुपये अदा करण्यात येत आहे या एजन्सीची तीन वर्षाची मुदत आता लवकरच संपणार आहे ही एजन्सी बड्या व्यक्तीची आहे टीईटीसह इतरही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये एजन्सीने चुका केलेल्या आहेत या प्रकरणी एजन्सीला नोटीस बजावण्यात आली होती प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश परीक्षेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी एजन्सीला बजावले होते प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत या एजन्सीला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात आला यासाठी आठ दिवसांची मुदतसुद्धा देण्यात आलेली होती प्रत्यक्षात एजन्सीने मदतीनंतर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे खुलासा सादर केला आहे प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याने एजन्सीने मान्य केले आहे एजन्सीच्या प्रमुख अधिकाऱ्यांचे दाखल केलेला खुलासा परीक्षा परिषदेच्या येत्या अठरा मार्च रोजी होणाऱ्या वित्त व कार्यकारी समितीचे सभेत मांडण्यात येणार आहे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे या एजन्सीवर दंडात्मक कारवाई कार्यवाही होणार की चुकांवर पांघरून घालणार हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे सर्व पेपर मिळून जवळपास पंधरा प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत आणि हे रद्द केलेले प्रश्न वगळून आता निकाल जाहीर करण्यात येणार आहे नि तर निकाल जाहीर होण्याची शक्यता मित्रांनो तेवीस मार्चच्या पुढे वर्तविण्यात येत आहे कारण तेवीस मार्चपर्यंत आपल्याला आपल्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे कोणाच्या नावामध्ये चूक असेल किंवा स्पेलिंगची मिस्टेक झालेली असेल तर ते दुरुस्त करण्याची संधीसुद्धा देण्यात येणार आहे